मनपूर्वक स्वागत। आपण बातमी सातत्याने ऐकतो आहोत की आतुरालयाचं एक सनसनाटी पुस्तक आपल्या भेटीला येत आहे। या पुस्तकामधले विविध पैलू आपण जाणून घेतो आहोत। त्या पुस्तकाचे लेखक आतुरालयाचे सर्वेसर्वा मोहन गोखले सर यांच्याकडून नमस्कार। नमस्कार। न्यूज चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आम्हाला आतुरता आहे ती तुमच्या नवीन येणाऱ्या पुस्तकाची, ज्योतिष शास्त्र वर्सेस ज्योतिषी। या पुस्तकामधले काही पैलू तुम्ही आम्हाला समजावून सांगत आहात आणि आम्हाला असं अजून हवं आहे की अजून काय या पुस्तकामध्ये असणार आहे। या पुस्तकामध्ये बरंच काही असणार आहे, पण एक एक मुद्दा आपण उलगडत जाऊया। जसं मागे काही भाग बघितले तसाच एक सोपा आणि साधा भाग जो कॉमनली सांगितला जातो तो म्हणजे पितृदोष, आणि मग याची शांती करणं वगैरे असे काही प्रकार सांगितले जातात आणि ते विशिष्ट ठिकाणी करायला सांगितले जातात। हे खरंच शास्त्रानुसार आहे का ज्योतिषांच्यानुसार आहे? आज साधारणपणे 95% पत्रिकेमध्ये हा दोष सांगितला जातो। हा खरंच दोष आहे का पितृऋण आहेत? हो, पितृदोष आणि पितृऋण हा खूप मोठा फरक आहे। पितृऋण जर म्हणायचं झालं ना तर ते सगळ्याच पत्रिकांमध्ये आहेत, आणि हे नुसते पितृऋण जर म्हटलं तर आई वडीलच येत नाहीत, गेलेले सगळे पितर येतात। ओ, मग यांच्यासाठी ही शांत उपयोगी पडते का? जे सांगितलं जातं ते ज्योतिषांच्या मार्फत सांगतात का खरंच शास्त्रानुसार सांगतात? हा खरोखर मोठा प्रश्न आहे आणि अभ्यासण्याचा प्रश्न आहे। वा 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 सर, एक वेगळाच तुम्ही त्याला वळण दिलेलं आहे या प्रश्नाला की पितृदोष की पितृऋण। खरंच आहे, अगदी विचार प्रत्येक व्यक्तीने करावा की काय नेमकं असणार आहे। आणि याच्यात सुद्धा आपल्याला असं जाणवतं ना की पितृदोषासाठी जे काही सांगितलं जातं ते केल्यानंतर किती जण सुखी झालेत। खरंय खरंय। याच्यामध्ये तुम्ही नारायण नागबळीचा पण उल्लेख करू शकता। माझ्या माहितीत अशी असंख्य लोक आहेत की ज्योतिषांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी सांगितलेल्या गुरुजींकडून नारायण नागबळी करून घेतले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात काही फरक पडला नाहीये। फरक म्हटलं तर एकच पडलाय की त्यांचे पैसे गेले। अगदी खरंय सर, हे अनुभव अनेक वेळा ऐकण्यात येतात। लोक सांगत असतात बिचारे, अगदी जीव तोडून सांगतात, पण मला असं वाटतं की या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या पुस्तकामधनं योग्य मार्गदर्शन मिळेल। असं म्हणू शकतो की प्रत्येक माणसाला एक आशा असते की माझ्या आयुष्यामध्ये नक्की पुढे चांगले दिवस यायला पाहिजेत, आणि ही दुर्बल मनं जी आहेत ना ही ज्योतिषांकडे जायला सुरुवात करतात। अगदी खरंय सर, अगदी खरंय। आता ह्या ज्योतिषांकडे जायला सुरुवात करतात याच्याऐवजी आपण म्हणू की विद्वान जे शास्त्र शिकले आहेत त्यांच्याकडे गेले तर कदाचित फायदा होईल, पण हे ओळखणार कसं? शास्त्र म्हटलं तर सगळेच जण शिकलेले आहेत असं म्हणतो आपण, पण हे शास्त्र आहे का ज्योतिष आहे हा प्रश्न आहे। खूपच वेगळ्या वळणाने तुम्ही जात आहात सर, वेगळा विचार करून तुम्ही या पुस्तकाचं लेखन करता आहात। खरोखर आहे, शास्त्र खूप सखोल असणार आहे आणि आम्ही शॉर्ट कोर्सेस करून काहीतरी मांडायला जातो आहे, कदाचित तिथेच खूप मोठी गल्लत होते आहे आणि त्यामुळे लोकांना जे यश मिळायला पाहिजे ते यश मिळत नाहीये, पण या पुस्तकामध्ये मात्र योग्य मार्गदर्शन मिळेल असं खात्री वाटते सर। नक्कीच नक्कीच। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, हे पुस्तक लवकरच मार्केटमध्ये येऊ दे। धन्यवाद। धन्यवाद।